नमस्कार बालमित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 17 पुस्तके या कवितेवर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे. उत्तर, पुस्तके युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकण्याच्या, हारल्याच्या, एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात. तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात. कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात. आ, पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात? उत्तर, पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे. या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकात रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात. ई, आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? उत्तर, पुस्तकात पाखरे किलबिलतात, अक्षरे सळसळतात, झरे गुणगुणतात. पुस्तकात जशा पर्यांच्या अजब कथा आहेत, तसेच रॉकेटचे तंत्र व विज्ञानांचा मंत्रही आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते. प्रश्न दुसरा, पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा. उदाहरणार्थ, पाखरं चिवचिवतात. अ, आखरं सळसळतात. आ, निर्झर गुणगुणतात. प्रश्न तिसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. अ, पुस्तकं सांगतात आणि शेवटी आहे भूतकाळाच्या. आता या ओळी पूर्ण करूयात. पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या. आ, तुम्ही नाही का, रिकामी जागा आणि शेवटी शब्द आहे इच्छिता. आता या ओळी पूर्ण करूयात. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या, पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. ई, पुस्तकात पाखरं रिकामी जागा शेवटी आहे ऐकवतात. आता या चार ओळी पूर्ण करूयात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परिकथा ऐकवतात. ई, पुस्तकात रॉकेटचे रिकामी जागा शेवटी आहे शब्द भरारी आहे. ओळी पूर्ण करूयात. पुस्तकात चॉकलेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. प्रश्न चौथा, पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल शिक्षक, पालक, मित्रांशी चर्चा करा व लिहा. उत्तर, पुस्तके विविध प्रकारचे ज्ञान देतात, वैज्ञानिक माहिती देतात, युगायुगातील लोकांच्या गोष्टी
परिकथा, काल्पनिक कथा, मनोरंजक कथा पुस्तकांमुळे वाचायला मिळतात. पुस्तकांमुळे मनोरंजनही होते. पुस्तके आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात नेतात, संपूर्ण जगाचा विश्वाचा इतिहास सांगतात. प्रश्न पाचवा, तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, आमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे म्हणून आम्ही पुस्तकाला कव्हर लावू आणि पुस्तक काळजीपूर्वक हाताळू. पुस्तक कधीही दुमडणार नाही. पुस्तक वाचून झाल्यावर जागेवर व्यवस्थित ठेवून देईन. पाठ्यपुस्तकावर कोणत्याही पानावर अनावश्यक लिहिणार नाही. प्रश्न सहावा, पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा, 8 ते 10 वाक्ये लिहा. उत्तर, एकदा पुस्तक माझ्याशी बोलले. ते म्हणाले, मी तुला ज्ञान देतो, विज्ञानाच्या गोष्टी सांगतो, मनोरंजन करतो. माझा अभ्यास करून तू परीक्षेत पास होतोस, तरी तू माझी नीट काळजी घेत नाहीस. माझ्या अंगावर अनावश्यक लेखन करतोस, चित्रांवर रेषा ओढतो, कधी कधी राग आल्यावर मला जोरात आपटतो, त्यामुळे मी खराब होतो, तुटतो, फाटतो. माझा नीट सांभाळ कर, मला गुलामासारखे वाहू नकोस. प्रश्न सातवा, तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा. उत्तर, शौर्यकथा, मनोरंजक गोष्टी, बिरबलाच्या कथा, श्यामची आई, विनोदी कथा, भूताच्या गोष्टी. या पद्धतीने तुम्हाला आणखी काही गोष्टीची पुस्तके आवडत असतील तर त्यांची यादी करू शकतात. विचार करा, तुमचे मत सांगा. 1. छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल, का? उत्तर, छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी आम्हाला छापलेले पुस्तक वाचायला आवडेल, कारण छापलेले पुस्तक वाचनात एकाग्रता वाढते. 2. तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने, का? उत्तर, आम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल, कारण शिक्षकांचे प्रेम, शिकवण्याची पद्धत, वापरलेले साहित्य, विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन अध्यापनात केलेला बदल, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केल्यानंतर अवघड घटकाचा केलेला सराव, विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ. 3. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही, का? उत्तर, आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावं, कारण त्यामुळे त्याच्याही ज्ञानात भर पडते. पण पुस्तक विशिष्ट वेळेच्या आत परत करण्याची अट घालावी, कारण ते आपल्याला वेळेवर उपलब्ध व्हावे. धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.